मालोर गुन्हेगार कोण आरोपी कोण हे ठरवणारे हे पोलीस कोण? जर हेच लोक सगळे ठरवणार असतील तर आपण मी ही न्याय व्यवस्था आहे सगळ्याची गरजच काय माय लॉर्ड? ह्युमन राईट्स, प्रेस, मीडिया सगळे हात धुवून मागे लागले. अनेक महिला अशा आहेत की ज्या अत्याचार सहन करत असतात आणि गुन्हेगार उजळ माथ्यानं समाजामध्ये वावरत असतात. पुरीचं लपड काय ते कळत नाही, काहीतरी झोल आहे रॉ. एकच प्रिझम्पशन की फक्त पुरुषच चुकीचे वागतात. आयपीसी डज नॉट प्रोटेक्ट मेन फ्रॉम दीस काइंड ऑफ वुमेन. कायद्याचा गैरवापर केला गेला पुरुषांविरुद्ध तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी कायदाच नाहीये माय लॉर्ड. मिस्टर आदित्य राजवाडे, व्हॉट यू ब्लीड? नॉट गिल्टी. ज्यावेळेला आपण ओटीटी म्हणतो त्यावेळेला सगळ्यात पॉप्युलर माध्यम तिथे जो असतो तो वेब सिरीज असतो. आणि एक वेळा ओटीटी आपण कोणते काढलेलं आहे अल्काच्या खास तर तिथे वेब सिरीज असायलाच पाहिजे हे सगळ्याचं मत आहे. आमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनचं मत आहे. बाहेरचे जे लोक त्याला बघतात ते पण विचारत असतात की आता आपली वेब सिरीज केव्हा येईल. तर त्याच्यामुळे वेब सिरीज जो आहे तो एक कंपल्सरी माध्यम आहे ओटीटी करता आणि त्या हिशोबाने चांगली वेब सिरीज. वो कंटेंट आ चुके हैं लेकिन इतना सेंसिटिव था कि जैसे हमने कहा कि अमेंडमेंट बहुत हो चुके हैं निर्भया के बाद में अमेंडमेंट बहुत हो चुके हैं लेकिन इसकी जो रफ्तार है वो कम हुई है वो नहीं हुई है. वो क्यों नहीं हुई है तो यही हमारा कहना था. स्पेशली इस चीज को सामने लाने से पहले यही कहना था कि इसके पीछे हम कुछ थॉट ला सकते हैं क्या. जनरली हमारे मन में जो सवाल उभरते हैं कि भाई एक जगह पे एक बड़ा एक केस खड़ी हो जाती है प्रोटेस्ट किया जाता है कि वो हाईकोर्ट तक मामला पहुंच रहा है सेशन कोर्ट टू हाईकोर्ट और वहां पे जो कल्पित है सबको मालूम है कि ये होना चाहिए इसको ये सजा मिलनी चाहिए लेकिन कोई एक बड़ा डिफेंस लॉयर आके खड़ा होता है क्रिमिनल लॉयर वो ऐसे लूपहोल्स निकालता है कि वो अरे कल तो कुछ और था आज कुछ और है. ये सब लॉ से रिलेटेड है लेकिन अगर प्रोसिक्यूशन चाहे लेकिन अगर वो हम चाहते हैं कि नहीं ये होना चाहिए तो वो रुक सकता है हो सकता है लेकिन हम ही उसको बढ़ावा दे रहे हैं और हम ही उसको रोकने की कोशिश कर रहे हैं यही सीखते हैं लोग हैं. तो इसके लिए रिसर्च काफी इम्पोर्टेंट था और रिसर्च मैंने कहा कि जैसे अल्ट्रा की जो रिसर्च टीम है तो अल्ट्रा की रिसर्च टीम ने इसके ऊपर काफी रिसर्च किया. आप लोगों ने 6-7 महीने तक पूरी प्रॉपर रिसर्च करने के बाद हमने क्या कॉन्टेंट लाना है उसमें कितने भागों में कहानी कही जाएगी? क्या ड्यूरेशन है? या वेब सीरीज साठी तुम्ही जो आश्री अत्याचार विषय निवडलेला तो स्पेसिफिकता निवडताना काही काही घडलेल्या घटनांचा काही अभ्यास केलाय का तुम्ही? हो हा मुळात खूप चांगला प्रश्न की घडलेल्या घटनांमध्ये मगाशी तुम्ही शोधील बघताना एक पत्रकार विचारली कारण गर्भश्रीमंतांपर्यंत कोणाची मानसिकता किंवा जी प्रवृत्ती असते त्याला प्रवृत्त करण्यासाठी जी मानसिकता तयार होते अशा घटनांना की माहिती आहे कायदा हा जन्मठेपेपर्यंत पण जाईल किंवा हा फाशीपर्यंत पण घेऊन जाईल पण तरी सुद्धा कसं धजावतो कृत्य करायला माणूस धजावतो कसा. तर तिथे कुठेतरी घाला घातला पाहिजे
आणि मग आम्ही सिमिलॅरिटी बघत गेलो की बाबा या गुन्ह्यामागची प्रवृत्ती प्रत्येक केसमध्ये निर्भया असो हाथरसचं प्रकरण माळवणी आणि आम्ही करता करता अनेक प्रकरण घडत होते की आजही तुम्ही बदलापूरचं प्रकरण किंवा दुसऱ्याचं प्रकरण किंवा पुण्याला घडलेलं प्रकरण हेही बघितलं तरी समांतर त्यातच मिळते. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की नाही आम्ही विषयाला धरून आहोत, विषय कुठे सुटलेला नाही. म्हणजे आमचं एक जे ठरलेलं होतं की आपण आपला विचार त्यातला एक माणूस सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला पडलेले प्रश्न आपण उद्भवू शकतो का ते तर हो म्हणून याचा सगळ्यांचा आधार घेतला गेला. म्हणून इन्स्पायर्ड बाय आधारित नाही, नॉट बेस्ड ऑन पर्टिक्युलर इन्सिडेंट बट इन्स्पायर्ड बाय टू इन्सिडेंट. या घटना घडल्यानंतर काही घटनांचा निकाल लागतो, निकालामध्ये जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही, काही ना अर्धवट राहतात. जसे आपण निर्भया पाहिलं किंवा बदलापूर पाहिलं, तर बदलापूरने तुम्ही पाहिलं पण तुम्ही निश्चितच एन्काउंटर नंतर काही सिद्ध नाही, जे फरार होते ते आपण तसेच राहतो. अशा काही घटनांवरती प्रकाश पाडण्यात नक्कीच त्याच्यावरती भाष्य आहे. देविका दत्ताचा जो रोल करतो त्या स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून त्या अपॉइंट केल्या जातात. त्याच्या अगोदरचे प्रोसिक्युशन चे लॉयर असतात. कारण ही केस एका सत्र न्यायालयातून हायकोर्टला जाते, कारण उठाव होतो, आंदोलन होतात आणि मग सरकारनं दखल घ्यावी लागते. ती केस गेल्यानंतर तिकडे ज्या वेळेला पब्लिक प्रोसिक्युटर स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटरची इंटरव्ह्यू घेते, तिला बाईक घेतला जातो, तेव्हा तिला विचारलं जाते की बाबा हे अगोदर तुला काही दडपण आहे का. ते म्हणते नाही, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या विश्वासाचं कारण काय, कारण काही ना काहीतरी लूपहोल्स काढून एक म्हटलं जातं तिच्यातर्फे वाक्य कोर्टामध्ये की कायदाच लवचिक आहे, गुन्ह्याचं प्रमाण जे आहे ते आपण बघितलं, कन्व्हिक्शन रेट जर त्याचा बघितला तर तुम्ही म्हणाल त्याचा जो प्रश्न आहे तोच मांडलेला आहे. किती गुन्हे सिद्ध होत आहेत, किती लोक पुढे येत आहेत, किती स्त्रिया समोर येत आहेत आणि ते येऊ नाही शकत आहेत, कारण माहिती की एखादा असा डिफेन्स लॉयर उभा राहिला समोर तो त्याचा नव्हतं व्हायला किती वेळ लागतो कोर्टामध्ये. बरं, कोर्टामध्ये अशी केस ज्या पद्धतीने मांडली जाते, एखादी आता यात तर ती मुलगी जिवंत नाही आहे, पण जिवंत मुलीला ती उभं केल्याने जर 10 प्रश्न विचारले ती तिथेच संपेल, तेवढी पुढचं काही राहणारच नाही, हिंमत नाही राहणार, ताकद नाही राहणार अशा प्रश्नांना उत्तर द्यायची. तर त्यामुळे असं होतं की बाबा याच्यातून लूपहोल्स आहेत, सगळं पळवाट आहेत. पब्लिक प्रोसिक्युशन केस म्हणले जे आपल्या सगळ्यांचा सर्वसामान्य माणूस म्हणून एक प्रश्न उपस्थित राहतो ना की गुन्ह्याची तीव्र कायद्याची जी शिक्षेची तीव्रता आहे ना ती तीव्रता वाढते का. नको तीव्रता वाढून तुम्ही जन्मटेपेवरून फाशीवर झालो हमी द्या ना, किती वर्षात निकाल लागेल, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालते का, किती. तर ह्याप्रमाणे जे पुढे 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 पडणारे आपल्याला प्रश्न आहेत तेच हा विषय घेऊन तेच हा विषय मांडतोय की आपल्या समाजातले प्रश्न की आपण जेव्हा एखादा विचारू शकतो बाहेर पण येऊ शकतो आणि येतोही बाहेर, पण त्याला पुन्हा आकडणं ही चालू वर्षी कसं आणि ती कायदे पंडितालाच करू शकते फक्त इच्छाशक्ती कमी इज पॉसिबल. कारण आयपीसी तसं सांगतोय कायदे आहेत की तुम्ही काढा ना उघडून. नाही आणि आजकाल देशामध्ये जी परिस्थिती आहे आणि जे काही गुन्हे घडतात आहेत आणि आपण बघतो की तारखांवर तारखा पडतात, लॉ बदलले जातात, कुठलाही खटला अंतिम पर्यंत फार कमी पोहोचताना आपण पाहतो, त्यामुळे अजून हा प्रश्न तुम्हाला पडतोय याच मला आश्चर्य वाटत. दुसरं असं की आपण महिन्याला एक सिरीज आपण करणार आहोत, माहिती महिन्याला एक वेब सिरीज आपण करणार आहोत, तर असे काही विषय आपण तुम्ही डिसाईड करून ठेवले का. ऑलरेडी एक वेब सिरीज रेडी आहे, दोन वेब सिरीज आमचं प्रश्न आहे. तर डेफिनेटली जेव्हा आपण प्लॅनिंग करतो त्यावेळेला डिफरंट त्यांचे सब्जेक्ट जे आहे ते आपण सिलेक्ट करतो, कारण आपल्या व्ह्यूअर्सला डिफरंट सब्जेक्ट आवडतात. कारण एका सब्जेक्टवर जर आपण परत परत गेलो तर ते एक मोनोटोनस होईल. डेफिनेटली जेवढे वेब सिरीज येतील ते थोडे डिफरंटच असते आणि सब्जेक्टही त्याचे डिफरंट असते. खूप नेहमीचा प्रश्न आहे खरं म्हणजे रिसर्च काय केला कॅरेक्टरला,
असं ढोबळ उत्तर नाही देत आहेत त्याच. मला असं वाटतं की अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला एखादं कॅरेक्टर प्ले करायला मदत करतात. अगदी जवळचे मित्र जे वकील मित्र आहेत त्यांच्याशी अनेक वर्ष झालेल्या चर्चा, तिथपासून ते स्क्रिप्टची ताकद, तिथपासून ते सेटवरती दिग्दर्शकाचे इनपुट्स, आणि तिथपासून माणूस म्हणून त्या कॅरेक्टरकडे बघण्याची, त्या केसकडे बघण्याची तुमची क्षमता, या सगळ्याचा अभ्यास करून या सगळ्याचा नकळतपणे परिणाम मनावर असतो. आणि मग ती एखादी व्यक्तिरेखा उभी राहते. तर ती एका विषयासाठी केलेला अभ्यास नसतो, तो गेल्या 20 वर्षांचा अभ्यास असतो असं मला वाटतं. या पर्टिक्युलर वेब सिरीज साठी मात्र खूप मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी. म्हणजे बऱ्याचदा नवीन प्रोजेक्ट आलं की कुठेतरी असं वाटतं की हा ठीक आहे, वकिलाचा रोल आहे ना, करू आपण. पण जसं जसं यांच्याकडून स्क्रिप्ट यायला लागलं तसं खरंच सांगते पोटात गोळा 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 येत गेला आमच्या. कारण इट वॉज नॉट इझी. म्हणजे किशोर आणि मी ऑलमोस्ट सेटवरती रडवेले झालो होतो. इतकी पानंच्या पानं संवाद, त्या प्रत्येक संवादामध्ये शिवाय त्या इन्सिडेंटचा एक धागाधोरा होता. त्यामुळे कुठलीही वाक्य बदलून किंवा मनाचं काही घालून चालणं शक्य नव्हतं. 11 वाजता ही घटना घडली, 11:02 हे घडलं, 11:05 ती मुलगी इथून तिथे गेली. इतके डिटेलिंग या ह्याच्यामध्ये स्क्रिप्टमध्ये लिहिले गेलेले होते ज्याच्याने आम्हाला घाम फुटत होता. त्यामुळं अभ्यास पाठांतराचा हा मात्र यासाठी खूप करावा लागला आणि तो एक फार मोठा चॅलेंज होता. तसं मला असं वाटतं की जसं सुशील सरांनी एक कुटुंब आता तयार केलंय अल्ट्राचं, म्हणजे मला त्यांच्या पुढच्या एका वेबसिरीज मध्ये परत किशोर आणि अभिनयाने आधी त्यांच्याबरोबर काम केलं, हे दुसरं प्रोजेक्ट आहे. तर आम्ही खरंच एक कुटुंब तयार झालोय आता. तसं राजेश सरांनी आम्हाला सेटवरती कौटुंबिक असल्यासारखा एक संपूर्ण वातावरण तयार केलं होतं. अगदी एक जवळचा माझा किस्सा सांगायचा तर मी शूटिंगचा दुसरा दिवस होता आणि आदल्या दिवशी रात्री, म्हणजे उद्या सकाळी मी सेटवर असणं अपेक्षित होतं, आणि आदल्या दिवशी रात्री मी त्यांना फोन करून सांगितलं की मी नाही येऊ शकत कारण माझी मुलगी हॉस्पिटलाइज्ड होती. माझी 9 वर्षाची मुलगी आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये होती, क्रिटिकल होती. तर मी त्यांना म्हणलं मी नाही येऊ शकत उद्या शूटिंगला, तुम्हाला बदलायचं तर बदला माणूस, पण मी माझ्या मुलीला नाही येऊ शकणार. आणि आदल्या दिवशी रात्री 12 वाजता त्यांनी मला सांगितलं आपण शूटिंग कॅन्सल करतोय पण आम्हाला तुम्हीच हवे आहात. तर हा केवढा मोठा कॉन्फिडन्स असतो ऍक्टरला. माझ्या बाजूने मला इतकं प्रेशर होतं की मी कसं आता यांना सांगू की सगळं कॅन्सल करा, पण त्या माणसाने ते केलं, सगळं बदललं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं फायनान्शियल नुकसान झालं असेल, सर्व ऍक्टर्सच्या पुन्हा डेट जमवायच्या, इतकी कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये होती, पण हे त्यांनी केलं. आणि असे दिग्दर्शक, अशी टीम मिळणं हे फार रेअर आणि फार अवघड असतं. त्यासाठी हा अनुभव फॅमिली म्हणून माझ्यासाठी फार जास्त मोठा आणि महत्वाचा होता. सुशीलजी आणि राजेशजी अभिनंदन. मी पूजा सामंत, जर्नलिस्ट. खूप हा टीझर प्रभावित करून गेला तर तुमच्या समस्त टीमचं मनपूर्वक अभिनंदन. मी किशोरजीने विचारू इच्छिते, सर आपण खूप वेटरन आहात, तुम्हाला विविध रूपात आम्ही पाहतो, कवी असू दे, ऍक्टर असू दे, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे अनेक कॅरेक्टर तुम्ही प्ले केले. हा रोल करताना तुमच्यासाठी काय चॅलेंजेस होते? खरं सांगू, आपल्या प्रत्येक चांगल्या माणसाच्या मनामध्ये असं वाटत असतं प्रत्येकाला की आपल्या हातून काहीतरी असं गुन्हा, म्हणजे मनात कोणीतरी एक माणूस असतो ज्याचा खून करायचा असतो आपल्याला, किंवा एक गुंड असतो ज्याला संपवायचं असतो, किंवा काहीतरी आपल्यावर अन्याय झालेला असतो आणि असं वाटत असतं इसका तो कायमचा खात्मा करून टाकावा. आणि मग जे सलमान खान साठी जे लॉयर येतात आणि ते त्याला सोडवतात त्याच्यातून आणि कायदा वाकवतात, पैसे किती मिळत असतील त्यांना, म्हणजे झालेला गुन्हा सुद्धा नाही झाला, इतका हुशार लॉयर आपल्याला सुद्धा मिळावा ही माझी अजूनही इच्छा. आणि आतून एखादा गुन्हा घडला तर मला तो लॉयर मिळावा अशी माझी इच्छा आहे. तो लॉयर मिळेल की नाही माहिती नाही, तो रोल मिळाला. त्यामुळे आय लव्ह डुईंग दॅट बिकॉज गुन्हे छोटे मोठे तर आपण करतच असतो आणि आपण छोटे मोठे गुन्हे नाही केले असं प्रूव्ह ही करत असतो डे टू डे लाईफ मध्ये. आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही सतत करत
त्याच्यामुळे हा रोल करताना मजा आली. तुम्ही जर इन्स्पेक्टरचे कपडे घातले तर आपोआप पोलीस तुमच्यात उतरतो काहीतरी त्या ड्रेस मध्ये असत. तसंच वकिलाच्या ड्रेस मध्ये सुद्धा असत. तुम्ही काळा कोट चढवला आणि ते शूज वगैरे नवीन एकदम टकाटक कपडे आणि मेकअप वगैरे मला एकदम म्हणजे केस वगैरे नीट वगैरे जेल वगैरे त्याच्यामुळे तो वकील दिसला आणि ते कपडे कॅरी करणं आणि त्या लाईन्स बोलणं आणि इतक्या वर्षांचा अनुभव आणि मनात असलेली सुप्त इच्छा की मी तो काय नाव त्यांचं ते मोठे लागले ते आपले पडले उज्ज्वल ने कम नाही साळवे माझ्या डोळ्यासमोर साळवे होते कुठला तरी गुन्हा करेन ते साळवे मला येतील माझ्या आयुष्यात अशी मी आशा करतो. सर हाऊ मच टाइम डिड इट टेक टू कंप्लीट द प्रोजेक्ट? लॉट मोर साधारण 7 ते 8 महिने टोटल प्रोसेस चालली. स्त्रियांवरती अत्याचाराची पण जेव्हा आपण एखादी घटना घडलेली पाहतो पेपर मध्ये वाचतो किंवा त्यावेळी न्याय करावं तुम्ही भूमिका करताना तशी काही भावना त्या झाल्यानंतर खरं सांगायचं तर दोन्ही असतं. मी फार भावनिक होऊन मला चालत नाही अभिनय करताना, नाहीतर मी अभिनय नाही करू शकत. त्यामुळे मला कुठेतरी डिस्टन्स वर राहावं लागतं आणि त्या केसचा केसकडे लांबून बघावं लागतं तरच मी अभिनय करू शकते. नाही तर मी या केस ऐकून फक्त बसून रडले असते. पण अभिनेत्री म्हणून मला कुठेतरी लांब येऊन त्याकडे केसकडे बघावं लागतं अभिनय करताना. पण एक मात्र नक्की, तुम्ही म्हणाला तसं पेपर मध्ये वाचून सध्या तर एवढ्या अशा घटना घडतात, पुण्याची घटना बदलापूर म्हणले तसं, तर ऐकून मात्र सध्या सुन्न व्हायला झालंय. मी पेपर वाचणं ऑलमोस्ट बंद केलंय. मी सध्या बातम्या ऐकत नाही. पण हे म्हणले तसं खरंच की एवढ्या मोठ्या शिक्षा देऊन इतकं काय काय फास्ट ट्रॅक आणि चालू करून सुद्धा गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललंय ह्याची उत्तरं काही कळत नाहीत बाबा. आणि त्याचं कुठेतरी आतून अस्वस्थपणा, भीती, राग हे सगळं कुठेतरी आज साठलेलं असतं. मग अभिनय करताना काही प्रमाणात त्या भावना तुम्हाला माझ्या डोळ्यातून दिसत असतील, पण एक अभिनेत्री म्हणून काही प्रमाणात मी डिटॅच असते जेव्हा मी अभिनय करत असते तेव्हा. आणि मला असं वाटतं की मी माझा अनुभव थोडा जास्त असला तरी सुद्धा देविका सारखी ऍक्ट्रेस समोर असताना, कुठलाही चांगली चांगला कलावंत समोर असताना मनामध्ये एक धाकधूक असते. असं वाटत की यार ये खातो नहीं जाएगी अपने को, ये खातो नहीं जाएगा अपने को, असं असतं. आफ्टर ऑल दिस इज अ ह्युमन टेंडन्सी. म्हणजे कितीही मोठा ऍक्टर असो, अरे अमिताभ बच्चनला जर वाटत असतील तर आपल्या सरकारला काय आहे, आपल्या सरकारला काय. आणि ही तर केवढी केवढी सेन्सिटिव्ह आणि केवढी मस्त ऍक्ट्रेस. आणि मला 2.5 पानं तर हिला 3 पानं जास्त बोलणार माझ्या आणि कन्व्हिन्सिंग बोलते. तर चांगला कलावंत समोर असेल ना तर तुमचं आपोआप काम चांगलं होतं असं मला वाटतं. आणि तो चांगला कलावंत समोर असणं हे पॉझिटिव्हली जर आपण घेतलं ना तर त्याचा आउटपुट हा असा दिसतो असं मला वाटतं. माझ्यामध्ये अशा विषयावरती अशा चर्चा रंगत आहेत हेच त्यातलं एक मर्म सर्वांचे अगदी
मनापासून आभार सर्व पत्रकारांचे सुद्धा आपण ते छान प्रश्न पाहिजे. आपल्यामध्ये जे कॅमेरामन डेव्हिड बसू आणि एडिटर कुणाल प्रभू उपस्थित आहेत, तर त्यांनी समोर येण्याची विनंती करतो. डेव्हिड, यू गॉट इट.